स्मरू आता शिव शंभुना आठवू माझी जाऊ प्रताप आठवू शिव बांसे मिळून सारे गाऊ शिव कीर्तीच्या जय घोषाने तुम होया आसमान शिव कीर्तीच्या जय घोषाने तुम होया आसमान निर्भीड होऊ सामोरे जाऊ आता नाही थांबणे झंझावाती वादळ आले आता नाही कुठेही झुकणे कुणाची सांगा पाहू उखळे आहे आजच्या युगात शिक्षण हेच सर्वस्व असं मानलं जातं पण कर्तृत्वाला शिक्षणाची अट नसते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी हे सिद्ध करून दाखवलंय मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नियती देखील तुमचा रस्ता रोखू शकत नाही असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राच्या कामगार क्षेत्रातलं एक नेतृत्व संदीप हरिश्चंद्र राणे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या संदीप राणे यांचं शिक्षण अवघ 5वीपर्यंतचं पण स्वतःमधील नेतृत्व गुणांच्या जोरावर मुंबईसह महाराष्ट्राच्या कामगार चळवळीत संदीप राणे यांनी स्वतःचा ठसा उमटवलाय महाराष्ट्राचे लोकनेते नारायणराव राणे आमदार नितेश राणे यांचा परिसस्पर्श लाभलेले संदीप राणे स्वाभिमान संघटनेचे मीरा भाईंदरचे अध्यक्ष देखील आहेत 30 जुलै हा त्यांचा वाढदिवस आज ते सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून याचं औचित्य साधून कोकण नावनं त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा वडील हरिश्चंद्र हे मुंबईमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला तर आई पुष्पलता ही सर्वसामान्य गृहिणी अशा सर्वसामान्य कुटुंबात 30 जुलै 1969 रोजी संदीप राणे यांचा भांडुप मुंबई इथं जन्म झाला आई वडील यांच्यासह 2 भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार असलेल्या संदीप राणे यांचं बालपण गरिबीत गेल्यानं इच्छा असतानाही जेमतेम 5वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं तरी सुद्धा परिस्थितीवर मात करून आज कामगार चळवळीत त्यांनी मोठं यश मिळवलंय लहानपणापासूनच सामाजिक कार्याची त्यांना आवड होती अशा वेळी तत्कालीन कामगार मंत्री साबीर शेख यांच्या कार्यानं प्रेरित होऊन संदीप राणे यांनी कामगार क्षेत्रात काम सुरू केलं याच वेळी ठाण्याचे मसीहा धर्मवीर आनंद दिघे यांच्याशी त्यांचा संबंध आला दिघे साहेब म्हणजे खरं तर रत्नपारखी त्यांनी संदीप राणे यांच्यातील कोहिनूर हिऱ्याला ओळखून 1991 मध्ये मीरा भाईंदरचे शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली 1991 ते 2005 पर्यंत मीरा भाईंदरमध्ये शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं या दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे विरोधी पक्षनेते असलेल्या नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाने ते प्रभावित झाले होते त्यामुळे 2005 मध्ये राणे साहेबांनी शिवसेना सोडताच संदीप राणे यांनी सर्वात अगोदर त्यांच्या सोबत शिवसेनेचा त्याग केला 2006 मध्ये नारायण राणे यांनी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेची स्थापना केली यावेळी समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून श्रीकांत सरमळकर सरचिटणीस म्हणून जयवंत परब आणि उपाध्यक्ष म्हणून संदीप राणे यांची निवड करण्यात आली राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना मुंबईसह महाराष्ट्रात वाढवण्यासाठी संदीप राणे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळेच 2007 मध्ये युवा नेते नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करताच संदीप राणे यांना मीरा भाईंदरचे अध्यक्ष म्हणून नेमणूक देण्यात आली माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे मीरा भाईंदर विभागात स्वाभिमान संघटना वाढवण्यासाठी आज संदीप राणे आपल्या सहकाऱ्यांसह मेहनत घेत आहेत तसंच मुंबईत 300 हून अधिक कंपन्यांमध्ये
आज महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचा झेंडा फडकत असून संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसंच सरचिटणीस प्रवीण नलावडे सहकारी उपाध्यक्ष बाळा कसालकर यांच्या सहकार्यातून कामगार संघटना बळकट करण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. एका गरीब कुटुंबातून आलेल्या संदीप राणे यांनी केवळ 5वी पर्यंतचं शिक्षण असताना सुद्धा स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं नाव कमावलंय. वितरण व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून आज व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी यश मिळवलंय. आज 30 जुलै रोजी ते 50व्या वर्षात पदार्पण करतायत. यानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींकडून सेंट्रल प्लाझा हॉल मीरा रोड पूर्व इथं सायंकाळी 7 वाजता वाढदिवस सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यांच्या भावी वाटचालीला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा.